आहे, गुन्हा दाखल करावा असं तुमची मागणी आहे. दूध संघामध्ये भ्रष्टाचाराला आमदार मंगेश दादांनी लक्षात आणून दिलं. 11 तारखेला SP साहेबांना तक्रार दिली, शहर पोलीस स्टेशनलाही त्याची प्रत दिली. 11 तारखेची आज 14 तारीख आली, पण तो कुठलाही गुन्हा दाखल झाला नाही, चौकशी झाली नाही, याची मागणी आम्ही करायला आलेलो आहे. त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिले की आम्ही 2-3 दिवसात चौकशी करून कारवाई करतो. आम्ही हीच मागणी आज त्यांना केलेली आहे. आणि इतका मोठा भ्रष्टाचार, कमीत कमी 1.5 ते 2 कोटीपर्यंत भ्रष्टाचार झालेला आहे. या भ्रष्टाचार मला वाटतं हे दूध संघ गरीब शेतकऱ्यांचा संघ असतो, शेतकऱ्यांना बोनस देण्यासाठी 2-2 पैशाचा हिशोब केला जातो, आणि मला वाटतं तिथलं प्रशासक 2-2, 2.5-2.5 कोटीचा भ्रष्टाचार करतं. तर मला वाटतं कुठल्याही पोलिसांनी, पोलीस प्रशासन कोणालाही पाठीमागे घालण्याचं कारण नाही. सकल चौकशी होऊन मला वाटतं जे काही दोषी असतील त्याच्यावरती कारवाई केली पाहिजे, त्यांना अटक केली पाहिजे, आणि 1.25 कोटीचा भ्रष्टाचार तेवढा पैसा त्यांच्याकडून भरून घेतला पाहिजे आणि तो शेतकऱ्यांना बोनस म्हणून परत दिला गेला पाहिजे. कोण आहे या पाठीमागे असं वाटतं नाही. अधिकारी, आता अधिकारी सांगताय, 2 अधिकारी सस्पेंड केलेले. मला वाटतं दोघे अधिकारी असतील, त्यांना जर PC मिळाली तर त्याच्यामागे कोण असेल ते सर्व निष्पन्न होईल चौकशीमध्ये. ती मागणी केली त्याला अटक करावी, अधिकाऱ्यांना गुन्हा दाखल करावा, आणि अटक झाल्यानंतर ते सर्व निष्पन्न होईल त्याच्यामध्ये. या प्रकरणी गुन्हा दाखल झालेला आहे, अर्ज घेतलेला आहे, पण ते चौकशी करून तर आम्ही SP साहेबांशी बोललो, त्यांचं म्हणणं आहे की भाऊ आम्ही चौकशी करून गुन्हा दाखल करू असं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे. ठीक आहे, आता 4 दिवस गेले, 2 दिवस त्यांनी सांगितले, 2 दिवसात आम्ही चौकशी करू, आम्ही 2-3 दिवस वाट बघू. जर 2-3 दिवसात त्यांनी चौकशी जे असेल दोषी त्याच्यावरती जर कारवाई नाही केली तर 2-3 दिवसात आज त्याच्यावर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.